सतरंगी स्वप्नांची ही स्टोरी आकाशी घेऊ या भरारी आपली मर्जी आपली तर स्वप्न एकदम वरची कॉलेजचं कॅम्पस गुगल यारी सचिन तो जनहित में है जारी जिंदगी प्रेमाची मिठाई जिंकण्याचं टॉनिक डेअरिंग डेई कॅफे में चिल मारू यारा सेल्फी बार बार शेअरिंग का जमाना सुनना वाईफाई वाला प्यार बाईक घ्यायची होती मला त्यासाठी मी एका माणसाकडनं 50,000 रुपये उधार घेतले होते मग आता आपण दोघी मिळून हा एक प्रोजेक्ट करतोय चालेल मला चालेल पण सरांना चालणार आहे का जर प्रोजेक्ट शेअर करणार असाल तर मार्क्स पण शेअर करावे लागतील चालेल सर हे घे पैसे हा कसला हप्ता हे घे आणि साहेबाला जाऊन देऊ नये काय धवल शेख आणले का पैसे पूर्ण 50,000 रोकड हे सगळं साहेबा प्रकरण आहे ना तू आजच्या आजीला सांगणार आहेस सांगतो माहित नाही पण ट्राय तरी करतो ज्या गोष्टींपासून इजाऊ शकते अशा सगळ्या गोष्टी वर ठेवलेल्या काय गरम होता बाहेर जीव गेलो माझो कुठे काय काय नाही तू काय करतस तुझ्या लग्नाचा रुखवत मांडतोय मेल्या हीच ना दुकानाचं माल इलो मोजून घेऊ नको बरोबर दिल्यान की नाही बरोबर बरोबर बघ बघ आजी मी पण तुला मदत करतो काय नको तू 4 मोजशील आणि 2 खाशील काय गरज नाही मला पण जरा हातभार लावू दे तुझ्या कामात आज कॉलेजात जाऊचा ना जातलंय पण जरा उशिरा जातलंय जा पाणी आण पाणी आण हां हाजी पाणी तूच घे काय रे काय चाललाय काय मगासपासून कुठे काय चाललंय काय नाही तुका काय वाटला माका म्हातारी काय कळणार ना ह्या बघ सोन्या
माझो आजो माका नेहमी सांगायचो, आपल्या मनात जर काय असला ना तर ता मनात ठेवायचा नाही. एक ग्लास पाणी प्यायचा, मोठा श्वास घ्यायचो आणि मनातला सांगून टाकायचा. घे पाणी घे. असं म्हणतेस? अरे घे. नक्की सांगू? सांगतस का मुस्कट फोडू? सांग 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 सांगतो सांगतो सांगतो. आजी मागच्या महिन्यात मला असं वाटलं की एक स्पोर्ट्स बाईक घ्यावी. कसली बाईक? स्पोर्ट्स बाईक ग, ती रेसिंगला वापरतात ना. कशा कशा? ते सोड ग, मला वाटलं घ्यावी म्हणून मी त्याची जरा खबर काढली की किती आहेत पैसे काय आहेत. तर ती महाग होती, म्हणजे जास्त नाही, फक्त 1,00,000. गे बाय माझे, 1,00,000? ऐकून दर गे, ऐकून दर गे, आपल्याकडे 1,00,000 नाहीत ना, म्हणून मी विषय सोडून दिला होता. हो पण तू तू मुंग्या म्हणाला की त्याच्या मित्राकडे एक स्कीम आहे ज्यात पैसे दिल्यावर 2 दिवसात ते तिप्पट होतात. मग म्हणून मी 50,000 रुपये उधार घेतले. काय 50,000? कोणाकडून? आजी 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 साय 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 साहेबा नावाचा एक गुंड असतो नाक्यावर, त्याच्याकडून. म्हणजे मला आईच्यापत वाटलं की 50,000 रुपये घेतले तर त्याचे 1,50,000 होतील. मग मी 50,000 रुपये साहेबाला देईन आणि मग बाईक घेईन 1,00,000. मग गावले? नाही मिळाले. मंग्या पण पळून गेला, त्याचा मित्र पण पळून गेला आणि आजी साहेबा माझ्या मागे लागला. आजी आजी मारू नको, आजी मी मी चूक केली, मला माफ. आजी आजी अगं मी 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 एवढी मोठी चूक केली, तू तू ओरडली नाही माझ्यावर. आजी आजी ऐक, आजी ऐक ना, चिड ना माझ्यावर. आजी बोल ना मला काहीतरी, रागव ना मला, बोल ना आजी. आजी मार ना मला, आजी बोल ना काहीतरी. कोण तू? कोण तू? मी धवल. कोण धवल? इकडे एक धवल रवा, माझो नातू. तू कोण? चल चालतो चालतो हायसून. आजी आजी असं नको ना बोलू, आजी आजी असं नको ना बोलू प्लीज. आजी आजी तू माझो धवल असतस ना तर मला सगळं सांगितलं असतस, या सगळा रामायण होईपर्यंत गप्प बसलं नसतस. आजी आजी चिड माझ्यावर, पण असं बोलू नकोस ग. मी कशाक चिडू? मी कोण असय तुझा? माणूस नेहमी आपल्या माणसावर चिडता, परक्या माणसावर कशाक चिडात? आजी नको बोलूस का? आजी तुझ्याशिवाय माझ्या जगात कोणीच नाही, तू मार हवं तर मला आजी, पण असं नको बोलू. आज काय सांगितलंस नाही, उद्या न सांगता घर सोडून निघून जाशील तुझ्या बापसासारख्या. नाही मी नाही घर सोडून जाणार, पण असं नको बोलूस. कशात नको बोलू? कशात नको बोलू? लोकांसमोर हात पसरूच्या आधी तुका असं वाटलं ना, या म्हातारीक एकदा सांगूचा. अरे तुझ्या शिवाय माका या जगात असं कोण? ह्या सगळ्या मी माझ्या मड्यावर घालून वर घेऊन जाऊचय ना. नको, या कमावलंय ना तू तुझा असा, आणि तुका जर कमी पडला ना तर या म्हातारीत अजून जोर असा, कळला मा? कर्ज काढीन, उसते पैसे घेईन, काय वाटतील तर करीन, पण मी जिवंत असेपर्यंत तुका कोणासमोर हात पसरू देऊचय नाही, कळला? मी तुझी आजी. आजी असं नको ना ग बोलू, मी गाय नाही लपवणार तुझ्यापासून. खरंच लपव तर मग, तगडा तोडून हातात देत तुझ्या.
नाही आजी मला माफ कर, मी चुकलो, मला माफ कर, मी चुकलो ग, मी चुकलो. चुको माणसांच्या सातून होतं. चूक करणारो एक असलो ना तरी ते का सावरणारा अख्ख्या कुटुंब असत. कळला आजी? मी नाही माती काढणार परत. आणि काढली ना तरी तुला येऊन सांगेन मी. म्हणजे खातलच एवढा पक्क्या ना? हात पसरलस तू? हात नाही पसरले. मग तिने दिले EMI वर. तिने? म्हणजे कोणी? मनवाने. मनवा बघलस? शेवटी आपल्या माणसाकच आपल्या माणसाची काळजी असता. नाहीतर तू एवढा इचारूक सांगितलं तरी तू काय इचारूक होणार नाही. काय विचारायचंय आता? ह्या पण मीच सांगू आजी. रडणाऱ्या माणसाचा असा गैरफायदा घ्यायचा नाही आधीच सांगतोय. अगं बाई आमच्यात काय नाही. आमच्यात काय नाही? ह्या बघ, तुझ्या भल्यासाठी म्हणून सांगतोय. माझ्या डोक्यावर मिळियो वाटणारा दुसरा कोणी आणलंस तर गाठ माझ्या बरोबर असा. हा ग बाई नाही आणत. बास हिले आपण एक काम करूया. लाईट्स मी आणते, कॅमेरा तू आण. ओके, पण लाईट्स चे डिझाईन आणि अरेंजमेंट तुला बघावे लागेल ना, कारण मला काही कळत नाही त्यात. जमेल ना? हा जमेल, जमायला काही हरकत नाही. पण मला सांग की आपण शूट कुठे करणार आहे? काय मग अवघड आहे, मग मी नाही येऊ शकणार. का? आम्ही तिघी मिळून काय खाणार होत का तुला? अग तसं नाही, पण मी एकटा नसेल ना. का? तुझ्या बरोबर दोन बॉडी गार्ड पण असणार आहेत. दोन नाही, दीड. एक अख्खा सम्राट आणि अर्धा धवल. धवल तो कशाला? अग कशाला म्हणजे काय, मी आणि धवल मिळून एक प्रोजेक्ट करतोय आणि सम्राट मला मदत म्हणून सोबत लागेल. पण सम्राट चालेल, धवल नको. अग का ग? अरे का म्हणजे काय, माझ्या दादाला जर कळलं ना की धवल माझ्या रूम वर आला होता तर तो. तर मग दादालाच सांग ना आपला प्रोजेक्ट करायला, काय म्हणते? आणि नीरव आपल्याला खूप मदत होईल माहितीये का लाईट आणायला. दादा टेम्पो पाठवेल की नाही परी? सायली चुप्प बस, सारखं का तेच तेच. मग तुझं पण काय सारखं दादा दादा दादा, लहान आहेस का परी? प्रोजेक्ट पूर्ण करायचंय ना तुला. ओके, मग हे ठरलं. आज रात्री रेणुका, तू, मी, लातूर, धवल आणि कोल्हापूर आपण सहा जण आपल्या रूम वर भेटतो. येस. नाही सॉरी, सहा नाही, सात. मनवा पण असेल माझ्या बरोबर. ए वाव, मनवा पण येते. मज्जा मज्जा. हे रेणू, एक काम कर ना, 2 लिटर दूध आण, केसराची एक डबी आण, ठीक आहे? आपण सगळे मिळून ना कोजागिरी सेलिब्रेट करूया. रेणू आपण प्रोजेक्ट करायला भेटतोय. अगं म्हणून तर मनवा येणार आहे ना माझ्या बरोबर, कारण ती तिचा प्रोजेक्ट म्हणून माझ्या TVC च्या प्रोसेस वर रिव्ह्यू लिहिणार आहे, कळलं? ओके, मग आज रात्री आपण 7 जण आपल्या रूम वर शूटिंग करतोय. नाही पण एक छोटासा प्रॉब्लेम झालाय. आता काय? अगं नाही, म्हणजे तुम्ही गर्ल्स रूम मध्ये आम्हाला एंट्री द्याल, पण गर्ल्स हॉस्टेल मध्ये आम्हाला एंट्री कोण देणार? एक ऑप्शन आहे. पाचशे, 300, 500, 300, 500, 300. ओके रे, 300 काय होतं ताई? तेवढे तर फक्त मला दिवसाला ईमेल चेक करायला लागतात. अरे पण मी जे काम सांगितलंय ते ईमेल चेक करण्यापेक्षा खूप सोपं आहे. हो पण रिस्क पण खूप आहे ना. कसली रिस्क रे? तुला फक्त CCTV कॅमेराचं बटन 1 मिनिटासाठी बंद करायचं. हो पण हे जर आईला कळालं ना तर ती मला दुवेल त्याचं काय? ते काही नाही, तुम्ही माझ्या मोबाईलवर 500 MB डेटा रिचार्ज करा, मग मी CCTV बटन बंद करतो. माझ्याकडे ना 300 MB होईल एवढेच पैसे. ठीक आहे, मग 300 MB जास्तीत जास्त मी बटनाच्या इथे जाईन
एक मिनिट थांबीन मी परत येईन. तर तिथे नुसतं एक मिनिट थांबून काय होणार आहे? तेच तर सांगतोय ना, थांबून काय नाही होणार. अजून 200 MB द्या, बटन दाबून मिळेल. ठीक आहे, करते, पण काम चोख झालं पाहिजे. डोंट वरी सिस्टर, डेटा इन पॉवर आउट. हा नीरव बोल. अरे कुठेच धवल तू? राजे रायगडावर, घरी लालबागला. राजे, तुमची गडावरची कामं जर आटोपली असतील तर युद्धभूमीवर प्रस्थान कराल का? काय झालं प्रधानजी, राज्यावर काही संकट? मला सांगा, तुमचं प्रोजेक्टचं काम कुठवर आलंय? प्रधानजी, डोक्यावर तर पडला नाहीत ना तुम्ही? कसल्या प्रोजेक्ट बद्दल बोलताय? आपल्याला जो मसाज बॉलचा प्रोजेक्ट दिलाय ना, त्याविषयी बोलतोय मी. अरे यार, मी विसरलोच यार, कधी द्यायचं आहे? उद्या. काय उद्या? आज झोपल्यावर उद्या? अरे यार, साहेबाच्या गोंधळमुळे ना कटाबत झालं होतं डोक्यात. नीरव, काय करायचं आता? मला सांग, तुझ्याकडे फॉर्मल कपडे आहेत? आय 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 आय. मग एक काम कर, ते घे आणि लगेच कॉलेजला ये, भेटू. ओके, आलोच. बाय. काय रे सचा? हा, काय कुठवर आलंय प्रोजेक्टचं तुझ्या? म्हणजे मला आत्ताशी सुचलंय. म्हणजे असा विचार आलाय की जर आपण हा मसाज बॉल ट्रेन मध्ये विकला तर. ट्रेन मध्ये? म्हणजे बघ ना, आपण ट्रेन मध्ये काही विकू शकतो ना, मग मसाज बॉल काय नाही? कशी वाटते आयडिया? गरीब वाटते जरा, विचारलंस मला तर. अरे पण मसाज बॉल ट्रेन मध्ये विकण्याचा आणि गरीब असल्याचा काय संबंध? आता सचा, तुला ना मोठा विचार करताच येत नाही बघ. ट्रेन वगैरे सारख्या लो स्टँडर्ड आयडियाज कुणाला पण सुचतात. मग मी काय करू? तुझ्या कुवतीनुसार तुला जे शक्य आहे ते कर. आणि सरांना चुकून माकून दया वगैरे जर आली तर तुला करतील ते काठावर पास. हा, चालेल चालेल. बाय द वे, तुझं प्रोजेक्ट कुठपर्यंत आलंय? माझं प्रोजेक्ट चाललंय, चाललंय. पोरं लावली आहेत कामाला, एव्हानं काम सुरूही झालं असेल. बॉईज हॉस्टेलला लेडीज वॉचमन. गपे, तू इथे काय करतोयस? भाई, नीरवनी बोलवलंय. काय सांगतोस, मला पण नीरवनीच बोलवलंय. ए भाई, ते आपल्याला सरप्राईज पार्टी बिर्टी तर देणार नाहीत ना? असेलही यार, पण त्यांनी आधी सांगायला पाहिजे होत. का? अगं, आजीच्या हातचं कवटाचं कालवण चोपून आलो एकदम. नुसतं कालवण चोपून आलायस की मला दिलेलं प्रॉमिस सुद्धा पूर्ण केलंयस? कसलं प्रॉमिस? तूच आठव. अच्छा अच्छा, ते साहेबाचं प्रकरण. करेक्ट. ए भाई, बोललो आपण. मग नाही का म्हणतोस? अगं, त्याचं काय झालं? ह्या वेळेस आजी ओरडली नाही ना, मारलं नाही, म्हणून लक्षातच आलं नाही काहीतरी सिरियस मॅटर घडलाय घरी. बघ, मी म्हंटल होत ना आजी रागवणार नाही. तुला खरं सांगू मनवा, आज आजीशी बोलल्यानंतर एवढं फ्री वाटलं ना, असं वाटलं की देवाने आपल्या नशिबातून काढून घेतलेल्या सगळ्या सुखांची भरपाई म्हणून ना ही अशी आजी दिली. शिव्या घालून प्रेम करणारी फक्त माझीच आजी असेल. तुला सांगू, जोवर माझ्या आयुष्यात ही आजी आहे ना, तोवर मला कसलं टेन्शन नाही, एकदम टेन्शन फ्री जागणार आहे. आता झालंयस ना टेन्शन फ्री? हा, मग प्रोजेक्टचा विचार कर, उद्या सबमिशन आहे. अरे तेच करायचं होतं यार, मी म्हटलं रात्रभरात काहीतरी जुगाड होईल, पण या नीरवनी बोलावला. त्यांनीच काहीतरी करून ठेवला नसेल ना तुझ्यासाठी जुगाड? तेरे मुंबे घी, तेरे मुंबे शक्कर. अरे पण आहे कुठे तू? रेडी? हा चला. ही चादर कशाला? कशाला म्हणजे? अरे म्हणजे आपण काय झोपायला चाललोय का तिकडे? नाही रे, तसं नाही रे. कसं आहे, आमच्या गावाकडं ना रात्रीचं बाहेर पडताना चादर घेऊनच बाहेर पडत. का? अडचणीत कामाला येते ना चादर म्हणून. अरे कसली अडचण सम्राट? बर, कळलं. हे बघ सम्राट, तुला झोपायचंच आहे ना, मग इथे झोप ना. नाही म्हणजे तसंही तुझा प्रोजेक्ट झालाय. नको 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 नको,
अख्खी रात्र एकट्याने या जंगली माणसासोबत काढण्यापेक्षा मित्रांच्या सहवासातच काढलेली बरी ना रात्र. ठरलं? हा ठरलं. निघायचं? हा निघून चला. हे नको 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 नको, मी रात्र मुलींच्या रूम मध्ये काढतोय. जर मामाला कळलं ना तू फुकटची हाय मारीच होईल की. अरे इथे प्रिन्सिपलला नाही कळणार, तुझ्या मामाला कसं कळणार. आणि हे बघ गड्या, तुझ्या या सबकॉन्शियस माइंड मधली मामाची भीती ना काढून टाक एकदाची. हा कधी उपाळून येते. चल बरं. नाही पण ते फोटो बिटो तर नाही टाकणार ना ते फ्रेंड बुकवर वगैरे. नाही कसं आहे मुलींना सवयच असते नाही असं घ्यायची. हे बघ असं काहीही घडणार नाहीये. आणि ती चादर काढ बरं पटकन. चादर नाही, चादर हवी मला. चादर हवी. चादरीशिवाय झोप कशी. झोप म्हणजे कुठे अडचणीत काय लागलं तर आपल्या चादर. मनवाचा मेसेज पण आलाय. ती वाट बघते आपली. ते बघ तुला यायचंय ते मी चाललो. चा तू निघतो म्हणजे. काय रे बाळांनो, काय कुठं चाललं कुठं तुम्ही. तुला काय करायचंय. गर्ल्स हॉस्टेलला चाललोय आम्ही. तुला यायचंय. गर्ल्स हॉस्टेल नाही, आम्ही बॉईज हॉस्टेलच्या टेरेसवर चाललोय. येतोयस टेरेसवर. हा हा टेरेसवरच चाललोय आम्ही. आणि ह्याच्या नादी काय लागतो. चल चल आपल्याला लेट होतोय. चल चल बाय. टेरेस काय भुक्कड लोकांना. मला काय माहित नाही का तुम्ही कुठे जाताय. हे लिटिल वंडर काय हे. तू माझ नको करूस. सांगितलं काम लक्षात आहे का. कॉस्ट्युम आहे ते आम्ही कोल्हापुरात पळवायचो ना. काय पुरी. पुरी नाही रे कोंबड्या. तेव्हा असं जायचो कोंबड्या. अंधारातला पाया बरं पडते ना. पण ऑलरेडी अंधार असताना तुला लपायचंय का. अरे कोंबडीवाला आला तर असं केल्यावर बरं पडतं ना. मारा मारा अजून गप्पा मारा. आणि मग पकडलं गेलं ना की फुकट आम्हाला घेऊन मारा. सॉरी सॉरी. चल आता लवकर. अर्धा मिनिट जास्त झाला. 100 MB एक्स्ट्रा द्या. ऐकलं ऐकलं तुम्ही. तुमच्यामुळे झालंय. अगं आम्हाला काय माहित प्रत्येक सेकंदाला एंट्री फी येते. आधी सांगायचं तरी ना. याच काय करतीये. केलंय होईल थोड्या वेळात. चला मनवा काय तू का लपतेस. हे गर्ल्स हॉस्टेल आहे. पण मी पहिल्यांदाच काहीतरी लपून छपून करते ना, सो त्याचा फील घेते. Thank you.